अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे अंशतः अनुदानित शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांचं 3 जानेवारी 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही शासनाने याची कोणतीही दखल घेतली नसून त्यामुळे आता राज्यातील सर्व विभागीय मंडळामध्ये सुरू असलेल्या इयत्ता 12वी आणि 10वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी बहिष्कार टाकलाय असं आता ज्युनियर कॉलेज खवटीचे प्राध्यापक विजयराजे दळवी यांनी सांगितलंय. 1 जानेवारी 2024 पासून प्रत्येक वर्षी अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत बहिष्कार टाकत असल्याचं निवेदन 27 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती खेड कार्यालयामध्ये शिक्षक समन्वयक संघ तालुका खेडच्या वतीने देण्यात आलंय. सदर निवेदन देताना नवभारत ज्युनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज खवटी, तळे ज्युनियर कॉलेज, आंबवली ज्युनियर कॉलेज आणि सहजीवन ज्युनियर कॉलेजमधील शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या नोंदवण्यात आल्या.